नमस्कार मित्रांनो लीडकॉम लोन सबसिडी दोन हजार नऊ पासून राबविण्यात येणारी शैक्षणिक कर्ज योजना आहे ही योजना चर्म उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील वयवर्ष अठरा ते पन्नास वयोगटातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना भारतात व तसेच भारताबाहेर परदेशामध्ये अभ्यासासाठी कर्ज पुरवठा केला जातो यासाठी पात्रता काय आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज कोठे व कसा करायचा सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या नवनिवशेला नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी काय आणण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर जास्तीत जास्त गरजूंपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी यासाठी या व्हिडिओला शेअर करा तसंच लाईक करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम या योजनेची माहिती पाहूया संत रोहिदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ यांच्यामार्फत पन्नास टक्के सवलतीची शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे लिडकॉम म्हणजेच द लेदर इन इंद, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र परत एकदा सांगतो लीडकॉम म्हणजे द लेदर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र असे आहे तर सदर संस्था पदव्युत्तर शिक्षणासाठी रुपये वीस लाखपर्यंत कर्ज देते यासाठी सदर सं जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करू शकता सदर ही योजनेचाही निधी राज्य सरकारकडून राबविला जात आहे सदर निधी राष्ट्रीयकृत अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्याकडून देण्यात येतो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट चर्मकारांच्या जीवनशैली उंचवण्यासाठी ही योजना जे आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य खालील आहेत आणि त्यांना शैक्षणिक लावा आर्थिक सामाजिक विकास करण्याच्या उद्देशानं त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे आत्ताच आपण या योजनेची नेमकी माहिती पाहिली ही पहिली आ, माहिती जी होती ती शैक्षणिक कर्ज योजना कुणाला मिळणार कशा प्रकारची आहे याची माहिती आपण पाहिली आता यानंतर या योजनेचे फायदे काय आहेत ते पाहूया पहिला फायदा जो आहे भारतातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दहा लाखपर्यंतची शैक्षणिक कर्ज मिळू शकते दोन परदेशातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वीस लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज तीन पुरुष लाभार्थींसाठी व्याजदर चार टक्के प्रतिवर्ष आणि चार महिला लाभार्थींसाठी व्याजदर जो आहे तो वार्षिक साडेतीन टक्के आताच आपण या योजनेचे फायदे पाहिले यानंतर या योजनेची पात्रता काय आहे ते पाहूया प्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असावा दोन महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा तीन अर्जदार हा केवळ चर्मकार समाजातील असावा चार अर्जदाराचे वय अठरा ते पन्नास वयोगटातील असावे पाच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी किंवा समान असावे ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आता या योजनेची आपण पात्रता पाहिली यानंतर या योजनेसाठी या अर्ज कसा करायचा ते पाहूया सर्वात प्रथम लीडकॉमचे ऑफिस प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या लीडकॉमच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथून तुमचा तो या योजनेसाठीचा छापिला अर्ज मागून घ्यायचा आहे तो छापिला अर्ज मागून घेतल्यानंतर त्या छापील अर्जामधली जी काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे न चुकता त्याचबरोबर जी आवश्यक कागदपत्रं आहेत छापील अर्जासोबत भरून झाल्यानंतर छापील अर्जासोबत जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायची आहे आणि तो फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या एकूण सर्व जिल्ह्यातली जी ऑफिस आहे त्या ऑफिसमधल्या पत्त्यावर तुम्हाला माहिती किंवा जमा करायची आहे अशा पद्धतीनं मित्रांनो ज्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवर देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन चौकशी करायची आहे जर समजा पत्ता बदलला असेल तर मला ठाऊक नाही मित्रांनो मी माझ्या माहितीनुसार किंवा अभ्यासानुसार जसे माझ्याकडे ऑफिसचे पत्ते आले आहेत तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहेत तर या योजनेसाठी आवश्यक आता कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया प्रथम या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर त्या अर्जदाराचे दोन फोटो पण त्या फोटोवर स्वाक्षरी केलेल्या तो फोटो असायला पाहिजे तीन शैक्षणिक पात्रतेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मार्कलिस्ट असलं पाहिजे म्हणजे समजा जर तुम्ही परदेशामध्ये बारावी किंवा ग्रॅज्युएशनसाठी जर शिकत असाल तर त्याच्या अगोदरचं जी पात्रता आहे प्रमाणपत्र आहे ती शैक्षणिक अहर्ता तुमची पूर्ण झालेल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे चार प्रवाशाचा पुरावा म्हणजे जर तुम्ही ज्या शाळेमध्ये प्रवेश घेणार आहे किंवा ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार आहे त्या महाविद्यालयातला प्रवेशाचा पुरावा तुमच्याकडं असलं पाहिजे आहे पाच महाराष्ट्र राज्याचं निवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच आपण डोमेसेल असं म्हणतो ते असलं पाहिजे सहा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा असला पाहिजे सात जातीचा सा दाखला तहसीलदारांचा असला पाहिजे किंवा समाज कल्याण अधिकाऱ्याचा असला पाहिजे आठ बँकेचे पासबुक नऊ कर्ज नसलेबाबतचे बँकेकडील पत्र तुम्हाला घेतलं पाहिजे आता ही सर्व जर कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो मी अर्ज कुठे करायचं आहे हे स्क्रीनवर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे तो अभ्यास आ, पत्ता पाहून ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे मित्रांनो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला किंवा या योजनेची माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा समजली नसेल तर किंवा प्रश्न मनात असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या योजनेची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करत चला जेणेकरून गरजूंना त्यांच्या जीवनात फायदा होईल तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा तर चला पुन्हा पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र